सुरुवातीला बातमी मुंबईकर प्रवाशांसाठी. पश्चिम रेल्वे म्हणजे मुंबईतला सर्वाधिक गर्दीचा मार्ग. ही गर्दी कमी करण्यासाठी आणि प्रवाशांचा प्रवास सुखाचा होण्यासाठी वांद्रे ते विरार उन्नत प्रकल्प उभारण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र आता हा प्रकल्प गुंडाळण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर प्रवाशांच्या सोयीसाठी वांद्रे ते विरार उन्नत प्रकल्प उभारण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र त्यानंतर मेट्रो प्रकल्पाचं काम सुरू झाल्यावर मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून घेण्यात आलेल्या बैठकीत ह्या प्रकल्पाची गरज नसल्याचं काही अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं. त्यामुळे हा प्रकल्प गुंडाळण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं दिसून येत आहे. ह्या सर्व प्रकारामुळे रेल्वे संघटना आणि प्रवाशांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येते. काही निवडक रेल्वे अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून हा प्रकल्प रद्द करण्यात येतो. निश्चितपणे हे एक दुर्दैवी बाब आहे, कारण दिवसेदिवस लोकसंख्या आणि प्रवासी संख्या ही वाढत चाललेली आहे आणि त्या मार्गाने उन्नत मार्ग हा एक पर्याय म्हणून लोकांकडे दिसत होता. निश्चितपणे याचा परिणाम येणाऱ्या काळामध्ये होणार आहे. पश्चिम रेल्वे म्हणजे तुफान गर्दीची रेल्वे म्हणून ओळखली जाते. पश्चिम रेल्वेवर दरवर्षी 1 ते 2 लाखांनी प्रवासी संख्या वाढत आहे, त्यामुळे येत्या काळात उन्नत रेल्वे असणं ही गरज होती. महिला प्रवाशांच्या संख्येतही दरवर्षी 2 ते 3% वाढ होतीये, तर अपंग प्रवाशांची संख्याही 1% दरवर्षी वाढतीये. मेट्रो सुरू झाल्यावर रेल्वेनं प्रवास करणारे केवळ 10 ते 20% प्रवासी मेट्रोकडे वळण्याचा अंदाज वर्तवला जातोय. ज्या गोष्टीची गरज नाही अशा प्रकल्पांची घोषणा करण्यात येते. बुलेट ट्रेनसाठी 1 करोड रुपये निधी उपलब्ध होतोय, मात्र सर्वसामान्य मुंबईतल्या प्रवाशांना उन्नत मार्गाची आवश्यकता असताना प्रकल्प गुंडाळण्याची कल्पना कोणाच्या डोक्यातून आली ह्याचा शोध घेतला पाहिजे. उन्नत रेल्वे प्रकल्प रद्द होणार असेल तर त्याचा सर्व स्तरावर विरोध करू अशी भूमिका शिवसेनेनं घेतलीय. आता मेट्रोमुळे पॅसेंजर किती कमी होतील, 3 टाइम्सच्या ऐवजी एक तर कम्फर्टेबल रेल्वे वाहतूक मिळाली तर कोणाला नको आहे. मेट्रोचा अर्थच तो आहे की रोडवरचं कंजंक्शन कमी व्हावं आणि रेल्वे प्रवाशांची संख्या कमी व्हावी. पण गरज नाही हे कोणाच्या खुळ्या डोक्यातून निघालं मला माहिती नाही, पण आम्ही ती मागणी रेटून धरणार उन्नत मार्गाची. या विरोधात प्रवाशांमध्येही तीव्र नाराजी आहे. 12 डब्यांच्या गाडीची गर्दी मेट्रोच्या अवघ्या 4 डब्यात कशी सामावणार असा सवाल उपस्थित केला जातोय. दरवेळेला कसं असते, आता आज चालू केलं उद्या बंद केलं, नवीन काय प्रोजेक्ट त्याची ऐवजी, तसं ऐवजी नको. कारण उद्या तुम्ही सांगाल की मेट्रो आम्ही चालू करतोय, तर मेट्रोला किती डबे असतात, 4 डबे. 15 डब्याची गर्दी 4 डब्यामध्ये कशी जाणार. अत्यंत आवश्यक गरज आहे या उन्नत मार्गाची. रेल्वे की भीड इतनी बढ गई, आबादी इतनी बढ गई, रोज पब्लिक मतलब जानवरों जैसे सवार हो रही है यहाँ से वहाँ से जाने में, तो हर एक चीज में रोज की दिक्कतें बढ़ रही है, तो ये कब होगा. और जो भी प्रोग्राम होते हैं वो कैंसिल होना या मतलब प्लान में लाना, ये फैसिलिटीज मतलब क्या हो रहा है कुछ समझ में आ नहीं रहा है. ये ज़रूरी हो गया कि अभी कैसे भी करके इसको शुरू करो, पब्लिक का थोड़ा ध्यान रखो, रेल्वे प्रशासन को ध्यान देना चाहिए. पीयूष गोयल ने निर्णय घेतलेला आहे पण अजून डिक्लेरेशन दिलेलं नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की उन्नत मार्ग आज वसई विरारला जो गर्दीचा हे आहे आणि जो रोजचा लोंढा वाढतो आहे, वसई विरारला आज उन्नत मार्गाची गरज आहे. त्या गर्दीचा फायदा म्हणजे लोकांना व्हावा, प्रवाशांना व्हावा, त्याच्यासाठी उन्नत मार्ग अत्यंत गरजेचा आहे. नोकरदारांप्रमाणेच विरारपर्यंत येणारे सर्वसामान्य प्रवासी नागरिकही रेल्वे हा सोयीचा मार्ग आहे असं म्हणतात. विद्यार्थी मुंबईतील कॉलेजेस गाठण्यासाठी मोठ्या संख्येनं रेल्वेचाच वापर करतात. तसंच मर्यादित डब्यांची संख्या लक्षात घेता महिला प्रवाशांनाही प्रचंड गर्दीचा त्रास सहन करावा लागतोय. त्यामुळे उन्नत रेल्वे प्रकल्प रद्द करण्याचा विचारही रेल्वेनं करणं चुकीचं आहे. गणेश कवडेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.